गोल का सेट करायचा आहे तो थोडक्यात तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्याचं कंट्रोल तुमच्या हातात असलं पाहिजे? यस ऑर नो? प्रत्येकाला वाटतं कोणाच्या हाताखाली आपण काम केल्यापेक्षा, नोकरी केल्यापेक्षा आपल्या आयुष्याचं कंट्रोल आपल्या आयुष्यात असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. नेक्स्ट, तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये मोटिवेशन आणि योग्य डायरेक्शन असली पाहिजे? यस ऑर नो? प्रत्येकाला वाटतं तुमचे जे डिसिजन्स आहेत ते अगदी राईट आणि क्विक असले पाहिजेत? वाटतं प्रत्येकाला? यस ऑर नो? तुम्हाला वाटतं तुमची इफिशियन्सी खूप वाढत राहिली पाहिजे, तुम्ही एनर्जेटिक एन्थुजियास्टिक असले पाहिजेत? यस ऑर नो? तुम्हाला असले पाहिजेत आयुष्यामध्ये? प्रत्येकाला, आणि शेवटी सर्वांना वाटतं की आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालो पाहिजे? प्रत्येकाला वाटतं. मग तुम्हाला या सर्व गोष्टी जर आयुष्यात मिळवायच्या असतील तर आपल्याला गोल सेट करावा लागेल, आणि तो कसा करायचा? श्वार्झनेगर यांनी वयाच्या 23व्या वर्षी ठरवलं की मला जगातला सर्वोत्कृष्ट बॉडी बिल्डर व्हायचं आहे, आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी मिस्टर ऑलिम्पिया हे पदक मिळवलं आणि सर्वोत्कृष्ट बॉडी बिल्डर झाले. तिथेच ते थांबले नाहीत, त्यांनी विचार केला की मला नुसतं बॉडी बिल्डर होऊन चालणार नाही, मला अमेरिकेमधलं सर्वात यशस्वी उद्योजक व्हायचं आहे. आणि वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी अनेक उद्योग सुरू केले आणि उत्कृष्ट आणि यशस्वी उद्योजक बनले. तिथंच ते थांबले नाहीत, त्यांनी नंतर विचार केला की मला हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वात चांगलं काम करायचं आहे, सर्वात जास्त पेड असलेला ॲक्टर, ज्याला सर्वात जास्त मानधन घ्यायचं असं मला बनायचं आहे. आणि जवळपास 44 पेक्षा जास्त हिट सुपरहिट मूवीज त्यांनी दिल्या आणि हॉलिवूडमधले सर्वात जास्त मानधन घेणारे ते ॲक्टर बनले. तिथंच ते थांबले नाहीत, मग त्यांनी विचार केला की मला राजकारणात जायचं आणि गव्हर्नर बनायचं आहे. त्यांना लोकांनी सांगितलं तुम्ही सिनेटर बना, पण ते म्हणाले नाही मला काय बनायचं आहे, गव्हर्नर. आणि तुम्हाला माहिती असेल की ॲडनॉर्ड श्वार्झनेगर हे सुद्धा गव्हर्नर बनले. इथेच ते थांबले नाहीत, एवढ्या सर्व त्यांनी अचिव्हमेंट्स आयुष्यामध्ये केल्या आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये केल्या. आणि या माणसाचं नाव, त्यांचा फोटो तुमच्या समोर आहे, ते म्हणजे ॲडनॉर्ड श्वार्झनेगर. आणि यांचा जो फॉर्म्युला होता की आयुष्यामध्ये काय कोणती गोष्ट मिळवायची, तो हा होता की जी इच्छा आहे ती इच्छा समोर ठेवायची, त्यानुसार विचार करायचा, त्यानुसार प्रयत्न करायचे आणि आयुष्यामध्ये ते सक्सेस मिळवायचं. अशा प्रकारचं ॲडनॉर्ड श्वार्झनेगर यांचा आयुष्यातला फॉर्म्युला होता. आयुष्यात एक ध्येय असलं पाहिजे, जर ध्येय नसेल तर तुमच्या आयुष्याला कुठलाही अर्थ नाही, कुठेतरी आपण चाललोय म्हणून आयुष्य जगायचं नाही. एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा, त्या ध्येयासाठी आयुष्यात जे काही फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, ते डेव्हलप करा, स्किल डेव्हलप करा. त्यासाठी आजपासूनच क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन सुरू करा, माझं ध्येय मी मिळवलं आहे असा विचार करा. त्यानंतर त्यामध्ये व्हिज्युअलायझेशनमध्ये जगत असतानाच तुमचा बिलीफ वाढला पाहिजे की माझा विश्वास आहे, हे ध्येय मी मिळवणार आहे. आणि शेवटी ॲक्शन्स, कृती, त्याचनुसार तुम्ही करत राहा, तुमचं ध्येय निश्चितच तुम्हाला मिळेल. छोटी जाताना एवढंच म्हणेल की ख्वाहिशो से गिरते नाही फूल झोली में, वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा. ख्वाहिशो से गिरते नहीं फूल झोली में, वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा. कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहकर, कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहकर, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईक यांना व्हॉट्सअप फेसबुकवर शेअर करा. तुम्ही अद्याप आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, यामुळे आमचे प्रेरणादे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. विश यू ऑल सक्सेस, हॅपीनेस